मी आहे आता वर्धा जिल्ह्यातील मंगरुड या गावामध्ये, जे गाव समुद्रपूर तालुक्यात येते. व या ठिकाणी हिंगणघाट उपविभाग मृद व जलसंधारण विभागाच्या अंतर्गत या ठिकाणी एका बंधाऱ्याचं काम चालू आहे. आपण बघू शकतो की हाच तो बंधारा आहे जो 57 लाख रुपयाचं जे एक याचं कॉन्ट्रॅक्टदाराला याचा कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलेला आहे. परंतु यामध्ये निकृष्ट दर्जाचं काम होते आहे. यामध्ये जो वापरण्यात येणारा जे मटेरियल आहे, जो गौण खनिज आहे, जसं रेती आहे, पूर्णतः माती मिश्रित रेती आहे. यामध्ये जो गिट्टीचा वापर केला जात आहे, याची क्यूब कॉस्टिंग देखील अजूनपर्यंत झालेली नाही. परंतु हे येथील जे अधिकारी आहेत उपविभागीय, नेमके हे सहन कसे करून घेत आहे आपण यात थेट लाईव्ह दृश्यात बघू शकतो. हे माती मिश्रित रेती आहे आणि याची कुठलीही रॉयल्टी नाही आहे. महत्त्वाची गोष्ट, जर आपण सरकारी मान्यतेत काम करतो आहे आणि त्यात रॉयल्टी विना रॉयल्टीचं मटेरियल येते आहे, म्हणजेच रेती चोरी करणाऱ्यांसोबत कॉन्ट्रॅक्टदारसुद्धा चोरीमध्ये सामील असावा असं सुद्धा वर्तवल्या जात आहे. आज शासनाकडून येणारा जो पैसा आहे 57 लाख रुपये, नेमकं याचं 57 लाखाचं खरंच काम होते का, यामध्ये किती प्रतिशत भ्रष्टाचार होते आहे हेच बघणं औचित्याचं ठरेल. यावर जिल्हाधिकारी महोदय व यांचं नागपूर विभाग नेमकी थेट कारवाई करणार का, स्पॉट चौकशी करून, मोका चौकशी करून दोषी कॉन्ट्रॅक्टदारावर नेमकी कारवाई करणार आहे का. आम्ही याच्या रॉयल्ट्या पण बघू शकतो, पण रॉयल्ट्या यांच्याकडे आहे नाही, कारण ही रेती पूर्णतः चोरीची आहे, माती मिश्रित आहे. तर हे आता बघणं इतकंच औचित्याचं ठरणार आहे की यांचे जे विभाग आहे नागपूर विभाग, इथून याची मोका पाहणी करून दोषी कॉन्ट्रॅक्टदारावर कारवाई होणार का. विभागीय संपादक स्टार महाराष्ट्र न्यूज, निलेश पिंजरकर, विदर्भ, वर्धा.